महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज वाटप करण्यात आला व तिरंगी रॅली काढून हा दिवस साजरा करण्यात आलाय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शेवगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचं वाटप करण्यात आलं व तिरंगी रॅलीचं आयोजन केलं यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी अक्षरशः परिसर दणाणून गेला तसेच महाविद्यालयाच्या वतीनं नागरिकांना ध्वजारोहण कशा प्रकारे करावे राष्ट्रध्वज कशा प्रकारे लावावा त्याची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी या विषयावर जनजागृतीही करण्यात आली आहे यावेळी महाविद्यालयातील सर्व स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरांवर तिरंगा राष्ट्रध्वज अवश्य लावावा असं आव्हान प्राचार्य डॉक्टर एम के फलकेसर यांनी केलं आहे स्वराज्य लाईव्हसाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह